मंडळी नमस्कार गेल्या काही काळात मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आले आहेत काही दिवस तर असे येऊन गेले की शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक आले आणि पुढच्या काही दिवसात आणखीन यायचे आहेत पण या सगळ्याच्या बरोबर तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या जीवनाशी जोडलेला ज्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक म्हणण्यापेक्षाही बराच काळ आजारी असलेले काही लोक आहेत त्यांच्याशी संबंधित आणि एकूणच मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनाला जो अगदी थकून जातो ना तो काय प्रकारचा विचार करतो याच्याशी संबंधित एक खूप एक वेगळा चित्रपट आपल्याकडे पुढच्या काही दिवसात येतो आहे आणि या चित्रपटातले दोन महत्त्वाची व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत शशीधर ले आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याबरोबर आहेत त्यांच्या पत्नी रंजना रंजना, रंजना लेले अर्थात महाराष्ट्रातलं असं हे ही दोन्ही व्यक्तिमत्व आहेत की जी कोणालाच माहीत नाही असं शक्यच नाही मा, आणि महाराष्ट्रात तर अजिबातच नाही त्यामुळे आपण थेट गप्पांना सुरुवात करूयात रोहिणीताई हट्टंगडी आपल्यासोबत आहेत आणि दिलीप प्रभावळकर आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत आपलं नमस्कार धन्यवाद आणि थेट पहिला प्रश्न असा की आ, आत्तापर्यंत दिलीप काका आम्ही तर तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटात पाहिलं आहे काही सिरियस चित्रपट बघितलेत पण तरी हलक्या फुलक्या छान चिमटे काढणाऱ्या अशा आणि हा चित्रपट जे मी वाचलं किंवा प्रोमो बघितले आपले प्रेक्षकही आता पाहतील तर एकदम असा प्रोमोच असा टच करून गेला एकदम भिडू भिडला मनाला नाही तू म्हणतो तसं मला मलासुद्धा हे हा ज्या विषय कळला त्याचा आशय कळला काय त्याला कन्वे करायचे काय त्याला सांगायचं आहे काय त्याला सुचवायचं आहे किंवा काय विचार मांडायचे आनंद महादेवनला तो लेखक दिग्दर्शक आहे आणि तो ॲक्टरही आहे त्याच्यामुळे त्यांनी ते सगळे सीन्स लिहिताना पण त्यांनी स्वत त्याच्या डोळ्यासमोर ते उभे राहिले सीन्स तर तेव्हा मला जेव्हा ते कळलं तो विषय तर मला असं वाटलं की हा विषय मी कधी ॲक्टर म्हणून हाताळलेला नाही आहे असं कॅरेक्टर कधी कर केलेलं नाही आहे आणि कुठल्याही नटासारखं मी हिला पण मला पण काहीतरी वेगळं करायला आवडतं त्याच्यामुळे हा फारच वेगळा होता मी या तऱ्हेचा कार विषय कधीच मी केलेला नव्हता त्याच्यामुळे एक ज्याला मराठीमध्ये सक्रिय इच्छा मरण म्हणतात तसं किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात ते ॲक्टिव्ह इथेनेशिया हां म्हणजे दुसरा कोणीतरी निर्णय घेतो तुमच्या मरणाबद्दल तो पॅसिव इथेनेशिया किंवा म निष्क्रिय इच्छा मरण बरोबर आणि जेव्हा तुम्ही स्वतः तुमची इच्छा असते की आम्ही समाधानात जगलो आहे आणि आता आम्हाला मरण्याची इच्छा आहे तेव्हा आम्हाला मरू द्यावं सन्मानाने ते सक्रिय इच्छा मरण तर तो विषय या सिनेमाचा आहे आणि तो अतिशय वेगळा आहे आणि कॅरेक्टर पण मला खूप वेगळं करायला मिळालं आपल्या प्रेक्षकांच्याकरता आपल्याकडे इच्छा मरणाच्या संदर्भात एक कायदा आहे मंडळी फक्त तो कायदा असा आहे की जो खूप दुर्धर आजारांना त्रस्त आहे अनेक वर्ष मृत्यूशय्येवर आहे ज्याला त्याच्या स्वतःच्याबद्दलचा कुठलाच निर्णय घेता येत नाही मरणासन्न अवस्थेत एक प्रकारे अशांच्याकरता सुप्रीम कोर्टानं काही गाईडलाईन्स दिलेत आणि त्या पाळून तुम्हाला तशा प्रकारचा निर्णय घेता येतो पण या चित्रपटातला जो विषय आहे ना इच्छा मरणाचा तो खूप वेगळ्या प्रकारचा आहे म्हणजे तुम्ही चालते फिरते बोलते एक प्रकारे असताना पण रोहिणीताई तुम्ही त्या मनाने काही सिरियस नाटकं किंवा चित्रपट केले आहेत तर तुमच्या मनात अशा प्रकारची कधी कल्पना आली होती की असा विचार लोकं करू शकतात फार पूर्वी म्हणजे झालं दहा बारा वर्षापूर्वी कदाचित मी कुठेतरी असं वाचलं होतं की पुण्याला एक ग्रहस्थ होते त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी आता ब्याऐंशी वर्षाचा आहे माझे सगळे कोणी माझे पाश हां पाश माझे आता तुटलेले आहेत आणि मला असं वाटतं आहे माझा आता उपयोग नाही आहे समाजाला किंवा घरच्या नाही तर आता मला मरणाची परवानगी द्यावी असं कुठेतरी वाचल्याचं आठवत होतं आणि जेव्हा अनंतनी जे हा विषय मला सांगितला आणि ही फिल्म मी करतो आहे म्हणून तर ती मला आणि मुंबईला सुद्धा मिस्टर आणि मिसेस लवाटे म्हणून मुण त्यांनी सुद्धा ह्याच प्रकारचा अर्ज वगैरे केला होता किंवा ह्याच प्रकारचे विचार आहेत त्यांचे त्यामुळे तसा विचार असा नवीन नव्हता आणि आपण बघतो ना की जे पॅसिव युथनेशी आपण म्हणतो निष्क्रिय इच्छा मरण हे आपल्याला असं वाटतं की सुटावं आता माणसाने आता सुटावं माणसाने एक मरण याच या एक शब्दालाच इतका नेगेटिव्हिटी आपल्याकडे आहे आपन करत, करत की त्याच्याविषयी आपण चर्चा पण करत नाही किंवा चर्चा करणं टाळतो आणि अशा वेळेला मी धडधाकट आहे मी चांगलं जीवन जगलेलो आहे मी समाधानी आहे माझ्या जीवनामध्ये आता तसा माझा उपयोग नाही आहे माणूस म्हणून तर मला मरणाची परवानगी द्यावी असा फार कमी लोकांच्या डोक्यामध्ये हा विषय येत असेल आणि मला वाटतं हे डिस्कस व्हायला पाहिजे आता अगदी काही देश असे आहेत ज्यांनी लिगली ह्याला परवानगी आहे म्हणजे कायदेशीररित्या ते हे करू शकतात पण काही देशामध्ये म्हणजे आपल्याकडे दे आत्महत्यासुद्धा गुन्हा मानला जातो सो काही देशात याला परवानगीच नाही आहे त्याला अनेक कारणं आहेत कारण ह्याचा गैरफायदा घेणारेसुद्धा लोक आहेत त्यामुळे म्हणून ते असेल कदाचित पण हा विचारच इतका प्रभावी आहे माझ्या मते की त्याच्यावर फिल्म येणं आणि कमीत कमी या फिल्मनी त्याच्यावर चर्चा व्हावी असं मला स्वतःला वाटतं बरं मी मला वाटतं की आता जोणी जे म्हणाली ते समाधानाने आम्ही जगलो ते समाधानाने जगताना दाखवलेलं आहे आणि ते एन्जॉय म्हणजे ही डार्क किंवा अशी एक निगेटिव्ह फिल्म नाही आहे याच्यामध्ये खूप सकारात्मक सकारात्मकतेने जगताना हा माणूस आणि ही त्याची बायको हे दाखवलेलं आहे मी ते किती एन्जॉय करत आहे लाईफ आणि तो त्याच्या त्याच्यामध्ये मी चा आम्ही चाळीत राहतो एका असं दाखवलंय चाळीतल्या तरुण मुलांबरोबर मी डान्स पण डान्स हो म्हणजे मी ते बघितलं तर मला ते विचारायचं होतं बाल्या बाल्या लोकांचं डान्स तुम्हाला मी नाचताना हिंदी चित्रपटात फार वर्षांपूर्वी बघितलं पंधरा वर्ष झाली असते मध्ये होनकाउंटरमध्ये हो। मी डान्सर वगैरे नाही आहे पण सांगायचं मुद्दा की तो लाइफ तो ते है, है। तो सगळं लाईफ एन्जॉय करतोय म्हणजे तसं ते निगेटिव्ह हे नाही आहे सकारात्मकता माझी जगण्यात आहे तर तशाच सन्मानाने आम्हाला मरू द्यावं असं त्याचं म्हणणं आहे मी हा विषय त्यांनी खूप चांगल्या रीतीने मांडला आहे आणि त्याला एक असं लायटर म्हणजे हे पण आहे एक प्रसन्न असा टोन पण अख्ख्या सिनेमाला दिलेला आहे त्यांनी आणि दुसरं म्हणजे जे म्हट म्हटलं की काही देशामध्ये परवानगी आहे तर तसे आम्ही डेस्परेट होऊन इथे जेव्हा आमचं काही डाळ शिजत नाही असं कळतं तेव्हा आम्ही प्रयत्न करतो त्या जिकडे परवानगी आहे तिकडे जायची जाईल अशी आमची त्याच्यात धडपड पण दाखवलेली आहे आमचे आम जे काही बाकी डेस्परेट होऊन प्रयत्न चाललेत एक प्रयत्न त्या देशात जायचा पण 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 आहे काही ते बघायला त्यामुळे सगळं काही सांगत नाही पण तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केलात ना आ, असे काही जण असतात की ज्यांना अशी एक आत्नच इच्छा असते नृत्याची पण <laughs> या वयात असं नृत्य एवढा वेळ झकास म्हणजे काय वादच नाही या वयात म्हणजे हा काय कॉम्प्लिमेंट आहे का वॉर्निंग वॉर्निंग नाही नाही असं नाही ते त्याला खरोखरच एक असं एक ऍक्टर म्हणून मला असं वाटलं की ते त्याचा जो एक काय म्हणतात त्याची पॉझिटिव्हिटी आहे त्याचा जो एक आनंद आहे त्याचं जे समाधान आहे त्याची जी ऊर्जा आहे ती कुठेतरी अख्ख्या शरीरातनं एक्सप्रेस व्हावी बरोबर हां म्हणजे त्याचा आविष्कार घडावा असं मजा आली नाचताना हो म्हणजे काय मजा येतेच नाही कारण ताईंना मी बघितलं होतं ते छोट्या पडद्यावर चार दिवस सासूचे वगैरे अशा ह्याच्यातले काही नाचाचे सिक्वेन्स पाहिले होते हो ग पण त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही जेव्हा पाहिलं हे असं होत आहे त्यावेळेला कसं वाटलं तुम्हाला मला सुद्धा नाचावाच वाटत मला मला आठवत त्याप्रमाणे हे जेव्हा सीन जो शूट झाला त्यावेळेला चक्क पाऊस होता खरा पाऊस पाऊस पावसात पाऊसात आणि आनंद म्हणाला की तुम्ही पावसात चालेल म्हणते काय ती पोरं तयार होती त्याचं ते ढोलक ताशा वगैरे चालू होतं तर ते, ते तो सीन तिकडे घेतलेला त्याच्या आधी नाचलो दोन तीन वेळाला त्यांना सिनेमा सुद्धा मला डान्स डिरेक्टरने मला तुम्हाला रिदमचा सा फार चांगला सेन्स आहे असं चढवून नाचायला लावलेलं आहे एन्काउंटरमध्ये ज्या नसरुद्दीन शाहनी मी एनरोल केला ते एक अख्खं गाणं डान्सवरच आहे माझ्या आणखीन एक फार पूर्वी मी अलका बरोबर एक सिनेमा केला होता बर झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून त्याच्यामध्ये मी अलका ही डान्सर डान्स शिकलेली होती त्याच्याबरोबर पण मी एक मला आठवत्याप्रमाणे एक दोन ना गाण्यात नाचलो अगदीच तो कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स उपयोगी पडला हो पण भारी देवामध्ये आहेच ना प्रश्नच नाही कॉन्फिडन्स उपयोगी पडला आता बरोबर पण या चित्रपटाच्या अनुषंगाने रोहिणीताई तुम्हाला म्हणजे खूप वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जगात तुम्ही गेलात साधारणपणे चित्रपट नाटक किंवा अन्य ज्या हे शूट होतं तर त्यावेळेला अनेक हलके फुलके प्रसंग होत असतात किंवा आपण एकमेकांची चेष्टा मस्करी करत शूट ही खरत करत असतो इथेही असं काही खरंच झालं का कारण अदरवाईज हा विषय सिरियस आहे म्हणजे आपण जेव्हा स्क्रीनवर पाहतो आणि कॅमेऱ्याच्या अँगलमधनं बघतो तेव्हा तुम्ही सांगितलेले काही नाचाचे छान प्रसंग सोडले बाकी तर बाकी प्रेक्षक तर बराच वेळ त्याच विचारात राहतो तर असं असं वाटलं की खूप सिरियस आहे हे का असे छान हलके फुलके मजेचे प्रसंगही घडले नाही शूटिंग चालू असताना आम्ही अगदी सगळे आम्ही सिरियस सिनेमा करतोय म्हणून आम्ही <laughs> बिटवीन द सुद्धा सिरियस असणार असा वगैरे कधीच हा नव्हता आम्ही गप्पा मारायचो आम्ही म्हणजे शॉट चालू नसताना जे काही रिलॅक्सेशन होतं ते आम्ही करतच ह्या विषयावर खूप चर्चा झाली त्या निमित्ताने तुमच्या दोघांमध्ये किंवा सगळ्या टीममध्ये या या टीममध्ये असं नाही पण आनंद बरोबर झालीच म्हणजे मला काही काय त्याला नेमकं त्याला काय त्यातलं सांगायचं आहे कशा रीतीने सांगायचं आहे ह्याचं तो दोघांनाही सांगत होता म्हणजे त्या त्याला आणि मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी ते असं खूप सिरियस सिरियस ठेवलेलं नाही आहे ते सगळं जात त्याच्यात ही फिलॉसॉफी जरी असली त्या या दोघांची तरीसुद्धा त्यांनी ते मांडले खूप अगदी यांनी त्या कारण आपण म्हणतो ना चौफेर त्याच्याकडे बघणं या विषयाकडे तर शेजाऱ्यांची रिॲक्शन्स बाकी इतरांची रिॲक्शन्स त्याच्यामध्ये त्यांनी ती गंमत आणलेली आहे म्हणजे सगळंच सिरियस सिरियस नाही आहे असं नाही आहे त्यामुळे हे करताना मजा प्रेक्षकांच्या करता अनेकदा कसं असतं आपल्याकडे प्रेक्षकांना सवय असते छान एंटरटेनमेंट म्हणूनच चित्रपटपटाकडे जावं किंवा विनोदाचं असेल तरच तो बघायला जावं पण मंडळी हा फक्त सिरियस चित्रपट नाही आहे याच्यात काही खास प्रसंगसुद्धा आहेत त्याच्यातला एक नृत्याचा उल्लेख त्यांनी केला बाकीच्या आत्ता सगळ्या गोष्टी मी सांगत नाही तेही सांगणार नाहीत आपल्याला पण खूप इंटरेस्टिंग प्रसंग आहेत आणि फक्त सिरियस टॉपिक नाही आहे हे मी तुम्हाला सांगतो आत्ता काही दिवसांपूर्वीचा अनुभव बाईपण भारीचा आणि त्यानंतर हा एकदम दोन टोकाचे विषय आणि साधारणपणे कलाकाराकरता हे खूप छान असतं की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं ते आणि हे कसं वाटतंय तिथं अगदी आपल्याला बायपण भारे देवामध्ये फक्त मंगळागौरीचंच गाणं सगळ्यांना आहे पण त्याच्यामध्ये जी बायकांची जी कुतरोड होते आणि आयुष्याच्या प्रत्येक वयामध्ये या साहीजाणी आहेत म्हणजे पंचेचाळीस ते एक पासष्ट अठ्याहत्तरपर्यंत आणि त्यांच्या प्रत्येकीच्या आयुष्यात काही ना काहीतरी त्यांची कुचंबणा होती आहे किंवा शी इज फायटिंग अगेन्स्ट सम समथिंग तर ते थोडंसं विसरायला होतं आहे की काय असं मला वाटायला लागलं की त्या मंगळागौरीच्या गाण्यामुळे ते विसरायला होतं आहे का पण तो महत्त्वाचा मुद्दा त्या सिनेमाचा तो आहे की तुम्ही सगळे आपले विसरून तुमचे हेवेदावे विसरून तुम्ही एकमेकींना जेव्हा सपोर्ट करता तेव्हा तुम्ही उभ्या राहू शकता बरोबर तो थोडासा मुद्दा बाजूला गेल्यासारखं वाटतं पण त्यामुळे कुठेतरी स्त्रीला त्यांचं अस्तित्व जाण जाणवायला लागलं ला ला। त्या फिल्ममुळे असं मला वाटायला लागलं आणि ह्याच्यामध्ये आणखीन वेगळाच हा आहे विषयच वेगळा आहे त्यामुळे ते तो तो विषय जगण्याचा आहे आणि हा विषय एकदम वेगळा आहे मारण्यास काय <laughs> बरोबर बरोबर पण काका या सगळ्यात आत्तापर्यंतचं याच्या आधीचे तुमचे म्हणजे पटकन आम्हाला तो तुमचा लुंबुंबा आणि बाकीचं सगळं आठवतं हो आणि तसं टिपरे आम्हाला आठवतात हो तर तुम्हाला स्वतःला गेल्या एक पंधरा वर्षातले हे पाहिले चित्रपट तर तुम्ही स्वतःला हे कॅरेक्टर त्याच्यात कुठे पाहता कसं कसं पाहता की हे बाकीच्या तुमच्या कॅरेक्टर सारखंच एक परिणामकारक आहे का एक विचार देऊन जाणार आहे नाही त्या मला असं तुला असं की वाटतं की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली थोडं सटल पद्धतीने किंवा अधिक बोल्ड पद्धतीने पण विचार कमी जास्त प्रत्येक कॅरेक्टरनी दिलेलाच आहे सगळ्या म्हणजे अगदी ते दीप्ती प्रभाळकर पाटील उमुंबा वगैरे असं नाही काही जस्ट फॉर फन किंवा ते कॅरी कॅचर व्यंगचित्रात्मक काही कॅरेक्टर त्यातली कॅरेक्टर्स होती हसवापसी म्हणली म्हणजे शेवटचं जे एकोणनऊद वर्षाचा कृष्णराव हिरमकर मी जो करत होतो ते खरंच विचार मांडला आहे की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे स तुमच्या एक कुटुंब प्रमुखाचं अख्खं कुटुंब वाढवण्यातलं जे एक काही काम असतं कुठल्याही स सा, सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्याच्यावर त्यांनी म्हटलं की वृद्धांना जपा वगैरे हा विचारच आहे परत त्याच्यामध्ये गांधींचा रोल मी केला लागेरो मुमध्ये त्या गांधींचा मुक्त विचारच मांडलेला आहे त्या त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी विचार आहे पण हा विचार ह्याच्यामध्ये जो आहे तो अधिक कसं सा सांगू तो अधिक काळाच्या पुढचा आहे असं मला वाटतं काळाच्या पुढचा आहे क्रांतिकारक आहे थोडासा की हा जो माणूस आहे शशीधर तो काळाच्या पुढे पाहणार आहे तर तो म्हण म्हणतो की समाधानाने जगलो आणि आता मला सन्मानाने मरायचं आहे इतकं स सोपं साधं गणित आहे त्याचं आणि तो चक्क राष्ट्रपतींना अर्ज करतो ते आम्हाला न सुटण्याचा आम्हाला दयेचा अर्ज हे करा म्हणून म्हणजे द दया दाखवून जर मरण एखाद्याचं टाळता येतं मरण टाळता येतं दयेचा अर्ज तर ज्ञानीचा पेसिंडने केलं की हाला नका मारू तर उलटं का करता येत नाही मग आमचं दयेचा आहे म्हणून आम्हाला इच्छा मरण मागणाऱ्या माणसाला मरण का देऊ देऊ नये मरण काढून घ्यायचं नाही देऊ का नाही असं असं जर म्हणणे मग आम्ही तुमची जी घटनेप्रमाणे आम्हाला जगायचा समाधानाने जगायचा हक्क दिला आहे रामा सन्मानने मरायचा पण द्यायला हवा म्हणजे आम्ही लोकसंख्येत अधिक भर टाकणार नाही आम आम्हाला जे जी साधन सामुग्री साधन संपत्तीची रिसोर्सेस देशाकडने मिळतात समाजात ते अधिक गरजू माणसाला मिळायला हवेत म्हणून आम्ही जागा खाली करायला हवी असा विचार आहे तो हा हो आणि तो चांगल्या पद्धतीने मांडतो तुम्हाला असं नाही वाटत हा एकूण समाजाच्या दृष्टीने खूपच आक्रमक विचार आहे हा नाही अशा जवळपास कोणी जात असेल खरंच नाही याचे तशी उदाहरणं आहेत म्हणजे आता आता जगणं बस झालं आता माझं कार्य संपलं आता माझं जिणं अर्थहीन आहे प्रॉडक्टिव काही मी करू शकत नाही त्याच्यामुळे आता मी गेलेलं बरं आणि अंथरुळ अंत्रू, अंथरुणाला खेळून हाल हाल होऊन दुसऱ्या कोणीतरी आपली सेवा करते याचे क्लेश न होता इच्छेनी आनंदाने समाधानानी सन्मानाने मरणं हे मी प्रिफर करीन असे विचार मला नाही वाटत आक्रमक आहे तसे हे खूप विचारांती आणि मला मला स्वतःला असं वाटतं जेव्हा तुम्ही ते सहन करत असता तेव्हा तुम्हाला हे आपण म्हणतो की ते तुमच्यावर आलं नाही म्हणून तुम्हाला समजत नाही त्यामुळे ज्या लोकांनी हे पाहिलेलं आहे ज्या लोकांच्या घरी अशी लोकं असतील किंवा जे स्वतः पीडित असतील त्यांना हा विचार कदाचित ॲक्सेप्टेबल वाटेल त्यांना स्वीकृत वाटेल पण जे आत्ता आहेत धडधाकट आहेत आणखी नाही नाही जगायला पाहिजे आणखीन तुम्ही म्हणजे कसं तुम्हाला अर्थपूर्ण जगता येईल हे पाहायला पाहिजे हे म्हणणारे ते त्याच्यातून गेलेलं नसतात दूर दूर के ढोल सुहावणे दूरून डोंगर साजरे असे जी आ, ही असते जेव्हा तुमच्यावर येतो तेव्हा तुम्हाला काही वेगळे विचार सुचतात बरोबर मला वाटतं म्हणून तो वादाचा विषय तो तेवढ्याच यामुळे तुम्हाला असं नाही वाटत म्हणजे हा तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे आधी रोहिणीतही तुम्ही सांगा या विषयामुळे आत्महत्या आणि इच्छामरण याच्यातली मधली सीमारेषा खूप पातळ झाली खूप बारीक झाली असं नाही वाटत म्हणजे एक क्षणभर विचार करताना मी असा विचार केला पण चुकून प्रॉडक्ट म्हणजे आपली उपयोगिता संपली आहे तर आपण त्याच्याकडे आपण स्वतःकडे प्रॉडक्ट या अँगलने तर नाही ना पाहत एक गोष्ट अशी आहे की आत्महत्या जेव्हा आत्महत्या करायला माणूस प्रवृत्त होतो असं म्हणजे हे माझं मत झालं तेव्हा तो, ते तो कुठल्या तरी भयानक डायलेमामधून जात असतो म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त झालेल्यांना परत आणणारी सुद्धा लोक आहेत मग ते का परत येतात इथे हे इच्छामरण आहे ते पूर्ण विचारांनी आहे विचारांती बरोबर आहे विचारांती आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जरी रेषा अशी वाटली तरी ती रेषा क्लिअर कट आहे आणि दोन तीन गोष्टी मी मग अशी सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे आम्ही अधिक गरजू माणसं असताना आम्ही आमची सीट खाली केली पाहिजे दुसऱ्या माणसाला बसायला दिलं पाहिजे तर ते एक ह्याच्याप्रमाणे देशाच्या आणि ह्याच्या सम समृद्ध्या तुमच्या साम सामुग्रीचा साधन सामुग्रीचा साधन संपत्तीचा विचार अधिक गरजू लोकांनी लोकांसाठी व्हायला हवा आमच्यासाठी नाही आमचं जगून झाले समाधानाने एक दुसरं म्हणजे मला असं वाटतं की ती भीती मी सांग मग सांगितलं त्याप्रमाणे अंथरुणाला खेळून राहिलो आम्ही तर आमचं जे होईल ते आम्हाला व्हायला नको आहे असे पुष्कळ लोक आहेत की दोन व्हील्स करतात एक व्हील आणि दुसरी व्हील म्हणजे अशा एक लाईफ सपोर्ट सिस्टीम चा असं प्लीज उपयोग करू नका असं म्हणणारे लोक आहेत व्हील करणारे हे दोन की आजूला खेळून राहतो हे दुसरं आणि तिसरं म्हणजे ह्याच्यात जे दाखवलेलं आहे की आम्ही दोघां दोघांनी एकत्र जाऊ या आवड एकत्र म्हणजे एकट्याला मागे राहायला नको म्हणून ही पण भीती असते की आपल्या दोघातली आणि त्यांचं इतकं छान जुळलेलं आहे इतकी वर्षात संसार करून मीन म्हणजे व्हॅलेंटाईन वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे अब... एक खूप मॅच्युअर प्रेम त्यांचं एक दोघांचं एकमेकांशी अरेंज त्याचाच आहे संवाद असा की अरेंज मॅरेज असून सुद्धा आमचं आपलं इतकं एकमेकांशी तर एकमेकांशिवाय राहणं हा विचारच त्यांना हे होतो हे आणखीन एक कारण म्हणजे एकच उरला एक गेला तर मग त्यांचं काय होईल म्हणून आपण दोघे एकत्र जाऊया मला असं नाही वाटत एक कलाकार म्हणून आपण याचा विचार केला किंवा एक कलाकृती म्हणून याचा विचार केला तर ठीक वाटतं पण हेच विधान जर का एखाद्या अन्य क्षेत्रातल्या व्यक्तीने केलं एखाद्या राजकीय व्यक्तीने केलं तर त्याच्यावर खूप मोठा काहूर उठेल की सगळं तुमचं धडधाकट आहे तुमचं व्यवस्थित आहे म्हणजे आपण म्हणतो ना की व संसार झाला नातवंड झाली सगळं सुखाने आहे आणि मग तुम्ही असा विचार करता असा विचार एखाद्या अन्य माणसाने मांडला तर खूप वादही होईल सांगा आपल्याकडे चार आश्रम आहेत बाल्यावस्था आहे ग्रस्थाश्रम आहे वानप्रस्थ वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम मग वानप्रथ आश्रम का केला असेल की तुम्ही संसाराचे पाश मागे टाका आणि जा पुढे तुम्ही संसारातून मुक्त व्हा पुढच्या पिढीला तो ते हे करू देत मग हा विचार जो आहे तो थोडासा पुढचा आहे की संन्यासाश्रमच्याही पुढचा विषय आहे हा खरं सांगायचं तर पण म्हणजे तुम्हाला सगळं माझं झालेलं आहे म्हणजे असं तुम्ही समाधानी आहात म्हणून तुम्ही मरणाचा विचार करताय का असा एक मुद्दासुद्धा आत्ता तुमच्या म्हणजे तुम्ही थोडासा मांडल्यासारखा झालेला आहे तो पण आता जागा सोडायला पाहिजे हे आपल्याला पूर्वी म्हणजे पूर्वजांनीच सांगून ठेवलेलं आहे पण हे पाश थोड्याला तेवढं तो, एक बोर्ड म्हणजे तेवढं धीटपणा धैर्य धैर्य लागतंच हा आणि ते खूप विचारांती या दोन कपलमध्ये आलेला आहे म्हणजे हा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काळाचा पुढचा किंवा थोडा क्रांतिकारक आक्रमक नाही तो खरा खूप विचारपूर्वक केलेला आहे आणि तो पटून द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याला त्यांच्या हिची बा भाचे मंडळी वगैरे घरं येतात त्यात आमच्या सगळे वेड्यात टाळपतो हे काय तुम्ही तुम्हाला सुचले किंवा माझ्याबरोबर काम करणारे करताना पण असं म्हटलं गेलं बघा तुम्हाला कलिग्स हा म्हणजे चित्रपटामध्ये आहे सीन हे ते लोकांना लोक रिलेट करतील की बाबा हो हे तसं रिलेट प्रत्येक सीनला पण रिलेट करतील किंवा माझ्याबरोबर काम करणाऱ्या कलिगला सहकार्याला मी सांगतो म्हणजे तुझी क्षमता काम करण्याची सामर्थ्य क्षमता सा, काम करण्याचा तू तू व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतोस ना जशी आयुष्यातनं घेतली तर काय झालं फारच वेगळा विचार आहे आणि तुम्ही म्हणाल की पुढारलेला विचार आहे पण मला का कोण जाणं आहे कदाचित जगण्यावर प्रेम असल्यामुळे असेल पण हा मला थोडासा आक्रमक विचारच वाटला म्हणून मी विचारलं पण असा कधीतरी प्रसंग येतो म्हणजे एखादा खूप ॲक्सिडेंट होतो म्हणा अपघातात आपण हे होतो किंवा एखादा कौटुंबिक आघात होतो आपल्यावर आणि मग जसं तुम्ही म्हणालात ना की काहीतरी प्रेशरमध्ये आपल्याला क्षणभर असा विचार येतो नाही यार हे संपवावं आता आपलं कोणी नाही आहे किंवा आपण एकटे पडलेलो आहोत आणि हे संपवावं आणि मग असा विचार करावा मृत्यूचा कदाचित कर माझ्या आयुष्यात असे एक दोन प्रसंग येऊन गेलेत तर असं तुमच्या आयुष्यात कधी असं आला होता एखादा प्रसंग एखादा अपघात झाला मोठा त्याच्यातनं आपण बचावलो आणि किंवा असं वाटलं काय नाही यार कोणी बघत नाही काय काय आयुष्याला अर्थ नाही असं कधी वाटून गेलं प्रत्यक्ष आयुष्यात मला तरी नाही आलं मला पण नाही प्रत्येक आयुष्यात काही तसा प्रसंग नाही आलेला आहे या चित्रपटाच्या आणि या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने व्यक्तिरेखेच्या या व्यक्तिरेखेच्या आणि चित्रपटाच्या निमित्ताने एक काय म्हणतात त्याला वेगळा अँगल वेगळा दृष्टिकोन वेगळी खिडकी उघडली गेली की ज्यातनं काही वेगळी दृश्य दिसू लागली शक्यता दिसू लागल्या असं म्हणता येईल म्हणजे तुम्ही नेहमी प्रत्येक कलाकृती मे कलाकार म्हणून प्रत्येक कलाकृतीद्वारे तुम्ही अधिक अधिक समृद्ध होत जातात नवीन भी नवीन कॅरेक्टर्स नवीन भी नवीन कथानक नवीन नवीन क्रिएटिव्ह माणसं तुमच्या ते या आनंद महादेवांच्या या सिन, सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला अधिक थोडं हे मिळालं म्हणजे अधिक अनुभव मिळाला पण तुम्हाला या चित्रपटाच्या दरम्यान अनेक लोकांना भेटल्यानंतर असं वाटलं की असे लोक आहेत आपल्या आजूबाजूला ज्यांना असं वाटतंय की आता वेळ आहे नाही तसं म्हणजे मी त्याच्यानंतर ते, नाही मी असं कोणाला भेटलो पण असं झालेलं आहे तसं हा विषय तसा डिस्कस होत नाही म्हातार पण डिस्कस होत मरण डिस्कस होत नाही म्हणजे आता वय झालं ग हे होतं ग असे ही डिस्कशन होतात पण जसं मी सांगितलं तो टॅबू आहे मरणाचा टॅबू आहे आणि ते डिस्कस होत नाही की काय करायचं मरणात मरण याची भीती मला माझ्या मते कुणाला नसते कमीत कमी मला नाही आहे पण ते कसं मरण येणार आहे hmm. याची भीती जास्त असते आपल्याला कारण त्यामुळे मग कोणी काही डिस्कस करत नाही बहुतेक आपला जन्म आपल्या हातात नसतो पण ते आपण कधी मराव आणि कसं मरावं हे तरी हा तरी हक्क आपल्याला हवा hmm. यासाठी तो शशीधर फाईट करतो <laughs> <laughs> बरं एकदम वेगळ्या थोड्याशा विषयाकडे आपण जाऊयात विषय आपला एकदम मरणाचा किंवा अशा प्रकारचा सुरू आहे पण तुम्ही अॅनिमल पिक्चर बघितला का नाही नाही मी नाही बघितलं हिंदीतला बघितलं ना आमचं पंचक बघितलं आम्ही त्यात काम केलं बरोबर तो हा पण आम्ही एकवीस साली केला होता हा सिनेमा म्हणजे कोविड साथ कोविड संपत असता संपत असताना आम्ही मास्क लावून शूटिंगला गेलो <laughs> आणि डॉक्टरांच्या परवानगीने वगैरे गेलो आमच्या मित्रांच्या बरोबर आणि एका चाळीमध्ये चाळीमध्ये आमची रूम दाखवली आम आम होती एखाद्या अगदी अगदी टिपिकल चाळीमध्ये गिरगावातल्या आम्ही हे शूटिंग केलं की जिकडे डिस्टन्सिंग शक्यच नव्हतं पण त्या तशा मोठ्या वाड्याबेड्यातले असे सिरियलमधल्या ज्या दाखवतात तसे वाडे किंवा तसा मोठा राजवाड्या टाईप महाल नव्हता आमचा किंवा घरं नव्हती छोटे रूम होती ती बॅचतली तिकडेच कॅमेरा युनिट साऊंड युनिट अमुक युनिट तमुक युनिट असिस्टंट डायरेक्टर आम्ही आणि मग ते शॉर्टची वेळ झाली की मास्क खाली काढायचो पण आता तसं ते इथे तो हा सी हे केला होता शो आणि पंचक एकोणीस साली केला होता मी चार जवळजवळ चार साडेचार वर्षापूर्वी हा आत्ता केला तर त्यावेळेला हे नुकतंच आणि त्या तो विषय कोविडचा यांनी याच्यात इम्प्लिमेंट केलेला आहे आनंद महादेवांनी सिनेमात अगदी लेटेस्ट त्याला हे दिलेलं आहे कोविडची साथ आलेली आहे आणि त्याला हे कपल हे जोडप कसं रिॲक्ट करतं त्याची प्रतिक्रिया काय होते ते फार सुंदर रीतीने त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला अपडेट केलं त्यांनी बरं दोघांना आणखीन एक वेगळा प्रश्न असा की साधारणपणे कलाकाराला कुठल्याही वाटतं ना म्हणजे जसं एखाद्या वृत्त निवेदकाला वाटत की ही बातमी आलेली असताना आपण अँकरिंग करत असू तर किती छान वाटेल आपण ती कशाप्रकारे प्रेझेंट करू बा बातमीपत्रात तसं तुम्हाला दोघांनाही असा एखादी भूमिका की जी इतक्या वर्षात करायची राहून गेली किंवा अशी एखादी आणखी भूमिका मिळाली तर आवडेल करायला मला मला तसं तसा विचार नाही केला मला सुद्धा असं वाटतं की एखाद्या भूमिकेवर लक्ष देऊन त्या भूमिकेचं एक काय म्हणतं ध्येय वगैरे ठेवण्याच्या ऐवजी मला ज्या भूमिका त्यातल्या बऱ्याचशा भूमिका करता करता त्या किती खोल आहेत किती गहिरी गहिरे पण त्याच्यामध्ये आहे किती करण्यासारखं आहे किती गुंतागुंत असू शकेल हे असं असा विचार करायला लागणाऱ्या ला ला भूमिका मला बऱ्याच मिळाल्या हो आणि या अशा खूप मगाशी तू याचा उल्लेख केलास विनोदी भूमिकांचा पण ना दळवींच्या नातीगोतीमध्ये मी मतिमंद मुलाचा बाप होतो चौकट राजामध्ये मतिमंद मुलगा होतो पु, पुलन पुलन सारख्यानी एक झुंज वाऱ्याशी सारखं अत्यंत गंभीर नाटक लिहिलं होतं की जो अख्ख्या सिस्टीम विरुद्ध किंवा अख्ख्या पॉलिटिकल पॉवर विरुद्ध एक सामान्य माणूस हे वेळा सामान्य माणूस उभा राहतो एक झुंज वाऱ्याशी तर असे हे रोल्स जे आहेत ते तुम्हाला खूप हे करतात कलाकार म्हणून समृद्ध करतात असं मला वाटतं विचार करायला लावतात त्याच्यामुळे हे रोल्स असे मिळत गेले आणि मिळता मिळता ते त्यातले खोली कळत गेली त्याच्यामुळे असे रोल्स तसा हा रोल आहे आत्ताचा शशीधरचा की तुम्हाला अरे असं ह्याच्यात ही शक्यता आहे तर शक, शक्य शक्यतेचे अनेक पदर तुम्हाला मिळू शकतात तेंडुलकरांची नाटकं अशी होती मी केलेली विठ्ठल नावाचं नाटक केलं होतं एक हट्टी मुलगी नाटक होतं पण मग चौकट राजानंतर चॅलेंजिंग असलेलं हेच काम होतं नाही नाही काही काळात नाही नाही ते वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळी चॅलेंज होती हसवापसी मला सगळ्यात शेवटचं कॅरेक्टर जे होतं एकोणनास वर्षाचा म्हातारा दात नसलेला आणि आपल्या काय म्हणतात समृद्धीच्या काळातल्या आठवणी जागवणारा गायक नट की जो त्यावेळेसारखं गाऊ शकत नाही आणि मी ते एक प्रियपा गाणं म्हणायचो स्टेजवर आणि म्हणायचं की आता मला जागा दिसते पण मला आता पोचता येत नाही तिकडे ते ही हीच ही ते जी वयानुसार आलेली एका कलाकाराची जी ट्रॅजेडी आहे ती सुद्धा हलवणारच आहे तुम्हाला पण हा खूप वेगळा प्रॉब्लेम यातला प्रॉब्लेम म्हणजे आजचा आहे आणि मला असं वाटतं की सर्व कालिका आणि कुठल्याही देशातल्या कुठल्याही लोकांना हा येऊ शकणार हो हो होऊ शकतो ना तुमचा असा कुठला एखादी रोल की हा अशा प्रकारचा एखादा करायला मिळाला तर आपल्याला अजून मिळाला नाही राहिला आहे नाही तसं आता म्हणाले तसं म्हणजे इतके वेगवेगळे रोल्स अगदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापासनं आत्तापर्यंत सुलतान पासून खंडोबाचं लगीनपर्यंत हे केलेले आहेत वेगवेगळ्या तीन रोल अगदी वेगळे होते हे <laughs> वे अगदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आल्या <laughs> आल्या हिनी चांगोणा नावाचं नाटक केलं होतं जयदेव अगदी वेगळा होता मित्राची गोष्ट तेंडुलकरांचं नाटक होतं तो वेगळा होता चार चौघी आताची करतोय हे oh. तीन oh. तर मला आता लगेच आठवले ते तीन वेगळे रोल बेग रोल्स आहेत वेगवेगळे रोल्स करायला मिळालेले आहेत फक्त अगदीच सांगायचं झालं तर मला कधी शेक्सपियर करायला मिळाला नाही आहे त्यामुळे कधी असं झालं तर कारण कुठल्याही नाटाला असे मोठमोठे आणि मोठ्या नाटकांमधून काम करायची अशी इच्छा असतेच पण ते अगदी म्हणजे ते करायलाच मिळाल्या पाहिजे असं आहेत ते रोल तरी करा आणि मिळतात मिळतात आणि करता करता सापडतात सापडत त्यातली एक्साइटमेंट कळते त्यातलं आव्हान कळत तुम्ही दोघही त्या पिढीतले आहात की ज्या पिढीने स्टेज सर्वस्व मानलं म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांना स्टेज म्हणजे प्रचंड मोठी गोष्ट आणि आजही मराठी कलाकारांना हिंदीमध्ये जो खूप मान आहे तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांचा स्टेजवरचा अनुभव पण आता खूप सगळं बदललं आहे म्हणजे आता ओ टी टीचे एवढे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आले आहेत तर तुम्ही कसं पाहता या प्लॅटफॉर्म्सकडे ते तेवढेच परिणामकारक आहेत का त्याच्यातनं काही वेळेला जो अभिनय तुम्ही मूळ स्टेजवर असताना केला होता किंवा करायला लागतो त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारचं काही करायला लागतं नाही माझ्यापुरतं सांगायचं तर ओ टी टीचा अनुभव मला खूप नाही आहे मी अजून आले आहेत मला काही ऑफर्स पण मी अजून त्याच्यात असा मुरलो नाही किंवा मी करून बघितलेलं नाही पण मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही जर एक काय म्हणतात त्याला खुल्या मनाने आणि खुल्या नजरेने तुम्ही हे असाल तर तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेच्या माध्यमांमधून वावरू शकता आणि तुम्ही असे आउटडेटेड वाटत नाही म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की तुमचं ब नवीन अनुभवाला नवीन माध्यमाला सामावून घेणं तुमची ॲडॅप्टेबिलिटी ही कुठल्या माध्यमासाठी कशी आहे नाटकातला नट ना तिकडे असं कावरावर होऊन बघतोय कॅमेरे कुठे मला काय कळत नाही असं नाही होतं का मग तुम्ही हे माध्यम काय आहे अमुक आहे मग तिथे कुठल्या तऱ्हेच्या ॲक्टिंगची गरज आहे असं तर मग हे ही अॅडॅप्टेबिलिटी तुमची जी आहे तुम्ही त्याप्रमाणे स्वतःला बदलू शकण्याचं सा सामर्थ्य ते हे तुम्ही तुमचं जर एक जागं ठेवलं खुलं म्हणून ठेवलं तर मला असं वाटतं की हे ओ टी टीचा मला अनुभव नाही त्याच्यामुळे मला खूप तुम्ही तुम्हाला कसं वाटतं मला तुम्ह वाटतं ओ टी टी आणखीन फिल्म्स आणि थिएटर थिएटर तर करायला डेफिनेटली जास्त आवडतं त्याच्याचंच मी ट्रेंड आहे पण आत्ता भाई यांनी सांगितलं तसं तुम्हाला भान ठेवायला हवं तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहात टेलिव्हिजन करताय का फिल्म करताय का थिएटर करताय आणि म ते टेक्निक तुम्हाला कळायला हवं पण आता गंमत अशी होते आपला एखादा विषय असतो आपण जेव्हा म्हणतो ए हा विषय ना कादंबरीचा आहे हा विषय ना कथेचा आहे तसंच माझ्या मते ओ टी टीचा विषय वेगळे असत म्हणजे तिथं अपील होणार सिरीज आपण म्हणतो तर ती प्रकारे हँडल केलेली आहे ते त्याच्यावर हे होतं सगळेच काही ओ टी टीवर म्हणजे आता आपल्याला पाहणं शक्य झालं नाही आता हा सिनेमा मी ओ टी टीवर पाहिजे ही गोष्ट वेगळी पण जेव्हा सिरियल्स किंवा लॉंग वेब सिरीज असते तेव्हा त्याचा विषयसुद्धा तो ओ टी टीचा असायला पाहिजे कारण जी गंमत मला थिएटरमध्ये येते ती गंमत ये। मला एकटं घरात पर... राहून सिनेमा पाहताना येत नाही पण तुम्हाला असं नाही वाटत ताई की गेल्या काही काळात ओ टी टी प्लॅटफॉर्म किंवा या सगळ्या मीडियात बदललेल्या मीडियामध्ये जी गोष्ट अनेक वर्ष स्टेजवर टाळली जायची एक म्हणजे आक्रस्थाळेपणा किंवा शिव्यांचा वापर दुसरं हिंसक काही प्रमाणात असणं आणि तिसरं अश्लीलतेकडे जास्त झुकणारं ओ टी टी आणि या सगळ्या प्लॅटफॉर्मवर या तीन गोष्टींचा जास्त प्रभाव आहे नाही ते शेवटी काय ती काय तुम्ही दाखवू इच्छिता आणि कोण कोण दाखवू इच्छितं म्हणजे तो त्याच्या करणार फिल्म मेकर का ओ टी टीचा तो म्हणजे बरं वाटतं ते बघताना म्हणजे का तुम्हाला आवडत नाही रेग्युलरली येते काय हे करत म्हणून नाही मी रेग्युलरली माझं बघितलं जात नाही ओ टी टी काय किंवा सिरियस काय त्याच्यामुळे मी तसं त्याच्यावर मत देणं बरोबर नाही पण त्याचा दुरुपयोगी होऊ शकतो आणि सशक्त त्याच्यातली कलाकृती सुद्धा त्यातनं येऊ येऊ हो शकते शेवटी ते कोण हँडल करतो त्याच्यावर अवलंबून आहे किती सिरियसली माझ्या मते जेव्हा ओ टी टीवर तुम्ही व्हायलन्स पाहता किंवा सेक्स पाहता किंवा तुमचं डिस्क्रिप्शन असतं तिथे म्हणजे बऱ्याच वेळेला अशा काही वेब सिरीज मी पाहिल्यात पहिल्या दोन वेब एपिसोड्सनंतर मी पाहणं सोडलंय तुमचं डिस्क्रिप्शन तुम्हाला हे असतं की हे हे जरा अति होत आहे हां हे इतकं दाखवायला नको होतं म्हणजे त्याचे शिसारी यावी इथपर्यंत तुम्ही दाखवलं तर मग तुमची फेलच गेली ना ती बरोबर म्हणजे फक्त आहे तुमच्याकडे माध्यम म्हणून तुम्ही करताय तर तो कुठेतरी एक कलाकृती निर्माण करताना डायरेक्टरला स्वतःला स्वत किती तुम्ही प्रगल्भ आहात त्याच्यावर तुमची सिरियल किंवा ती वेब सिरीज असते ती दिसते बरोबर आणि त्याच्यावरून त्या डायरेक्टरची काय लायकी आहे ते आम्हाला कळतं नाही मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की म्हणजे मग कसं होतं काही वेळेला की आता वेळ आली आहे सारखी किंवा अन्य एखादा चित्रपट की ज्याच्यात निखळ काही गोष्टी असतात पण त्या त्यांच्याकडे प्रे प्रेक्षक पाठ फिरवतो हो आणि जास्त चर्चा होते ती या अशा सगळ्या गोष्टींची होते कारण ते थोडंसं भडक असतं आक्रमक असतं हिंसक असतं आणि म्हणजे शिव्यांचा वापर हा माझ्या म्हणजे मला वैयक्तिकरित्या हा पडलेला प्रश्न आहे की तो ओ टी टी प्लॅटफॉर्मचा एक क्वालिफिकेशनचा विषय झाला आहे का काय म्हणून मी तुम्हाला अच्छा हे विचारलं पण सगळेच नसतील असे ना म्हणजे सरसकट नाही पडसकट नाही कधी कधी असं होतं की हां इथे शिव्या चालेल किंवा असं वाटतं की हां हे आपण नेहमीच म्हणजे काही शिव्या तर अशा देतात आणि सॉरी असं म्हणून तुमच्याकडे हे करतात त्यामुळे ते पण काही शिव्या ज्या मुद्दामून दिल्या जातात शिवीसाठी शिवी मग तिथं तुम्हाला ते पण कळतं की हे नसतं तरी चाललंच तरी एक फक्त आजच्या मराठी नाटकांच्याबद्दलचा प्रश्न विचारतो आणि मग आपण शेवटाकडे येऊयात मधल्या काही काळात प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न परत सुरू झाले की अधिक रंगमंच उपलब्ध व्हावेत जे उपलब्ध असतील ते चांगल्या प्रकारचे रंगमंच चा उपलब्ध व्हावेत अन्यथा मुंबई ठाण्यातले काही नाट्यगृहांची काय स्थिती आहे म्हणजे प्रेक्षक का पाठ फिरवतात त्याच्यातली कारणं ढळढळीतपणे समोर दिसतात या निमित्तानं तुम्ही काय आवाहन कराल किंवा तुम्ही जेव्हा अशा प्रकारची स्थिती पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं की चांगल्या व्यवस्था नसतात बेसिक आता परत नाट्यगृहांची नावं घेण्याची काही गरज नाही पण एसी सारखी गोष्ट नसते तर कलाकारांनाही त्रास होतो प्रेक्षकांनाही त्रास होतो कलाकारांच्या दृष्टीने विचार करायचा खूप मोठे कलाकार यासाठी खूप प्रयत्न करत आलेले प्रसाद नामले खूप चिकाटीने प्रय प्रयत्न करतोय भरत जाधव पुष्कळ हो। लोकांनी यासाठी हे केलेलं आहे सुमित राघवन हो काय प्रसाद ओक हो। या सगळ्या लोकांनी खूप अगदी मनापासून एफर्ट्स केले प्रसाद नामले तर आता त्याच्या हातात त्यांनी सूत्र घेतलेली आहेत आता बहु सुधारणा होते का होईल असं मला वाटतं पण थोडं प्रशासन जेवढं गंभीर पाहिजे तेवढं नाही घेत असं अजूनपर्यंत घेतलेलं नाही आहे अजूनपर्यंत घेतलेलं नाही जिकडे लोक बघायला येतात आण... नाटक खरंच मनोरंजन हा जो आहे हा जो भाग आहे विभाग आहे तो लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा बंद झाला हो आणि सर्वात शेवटी उघडला बरोबर त्याच्यावरूनच कलेसाठी किती आसक्त आहेत आपलं शासन ते थोडंसं कळतं की आणि लॉकडाऊनच्या मध्ये याच लोकांनी तुम्हाला वाचवलेलं आहे ते टेलिव्हिजनवर म्हणा ऑनलाईन म्हणा ऑनलाईनसुद्धा नाटकं झालेली आहेत टेलिव्हिजन पूर्वीच्या सिरियल्स का होईना पण टेलिव्हिजन चालू होता तर असं असताना तुम्ही इतकी अनास्था का असा एक प्रश्न पडतोच आपण <laughs> शेवटाकडे येऊयात परत एकदा आपल्या चित्रपटाच्या विषयाकडे ही खरंच ती वेळ आली असं काम केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मुंबईत महाराष्ट्रात भारतात अशी कुटुंब असतील असे नवरा बायको असतील किंवा असे व्यक्तिमत्व असतील की त्यांना असं वाटत असेल खरंच ती वेळ आली आहे आता थांबलं पाहिजे आता सुटका स्वतःहून करून घेतली पाहिजे हो मला असं वाटतं की असतील पण ती खूप अल्पसंख्येने असतील पण या सि चित्रपटामुळे हा विचार एक सुरू होऊ शकेल असं मला वाटतं आणि मला स्वतःला असं वाटतं वाटते की ह्याला खूप कन्व्हिक्शन आहे म्हणजे खात्री आहे आमच्या अनंत महादेवांना तसं ते एक ते काय त्याला म्हणता येईल चांगलं ह्याचं लक्षण असेल असं मला वाटतं म्हणजे हेल्दी समाजाचं लक्षण असेल की जे, असे, जे आपली उपयुक्त आता संपली आहे आपण मानाने जगलो तर सन्मानाने मरूया आणि अधिक गरजू लोकांसाठी हे उपलब्ध करून देऊया आणि हक्का आम्हाला हवा असं काही का बघितला पाहिजे हा चित्रपट असं वाटतं तुम्हाला मला वाटतं हा एक विचार हा डिस्कस झाला पाहिजे अगदी कमी असतील म्हणजे वेन इट कम्स टू यू तुम्ही काहीतरी वेगळं रिॲक्ट करता पण तरीसुद्धा ह्या विचारांनी इतर काही विचार लोकांच्या मनात आले जसं फार पूर्वी ऑर्गन डोनेशन आपल्याला माहीत नव्हतं बरोबर आता ऑर्गन डोनेशनबद्दल सजग झाली आहेत लोक तसंच या बाबतीमध्ये सुद्धा सजग व्हावी म्हणजे एका रात्रीत काही समाज बदलत नाही त्याला बदलायला वेळ लागतो आपल्या सिस्टीममध्ये कायदा यायला फारच वेळ लागेल परंतु एक तो विचार आहे तो तरी लक्षात घ्यावा लोकांनी एवढंच वाटतंय उल्लेख केला तर सांगितलं पाहिजे या क्षेत्रात जे आरोग्याच्या क्षेत्रात काम करतात प्रामुख्यानं ऑर्गन डोनेशन ते आजचा दिवस त्या अर्थानं व्हॅलेंटाईन डे साजरा करतात आणि त्या विषयातली जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारचे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत तेव्हा मंडळी खूप वेगळा विषय खूप सिरियस वाटणारा विषय पण तसा सिरियसली प्रेझेंट न झालेला असा विषय बरोबर ना कारण आणि याच्यात दोन खास गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत एक की खूप छान मैत्री असणारे नवरा बायको किती गांभीर्यानं आणि मनापासून एखाद्या विषयावर बोलू शकतात आणि एखादा निर्णय घेऊ शकतात हा एक भाग आणि दुसरा माझ्या बाजूला बसलेल्या या चिरतरुण व्यक्तिमत्वाला तुम्ही खास नाचताना पाहणार आहात तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा जरूर हा चित्रपट पहा कारण अत्यंत चैतन्याने भरलेली अशी ही दोन व्यक्तिमत्व आपल्याला थिएटरमध्ये गेल्यानंतर मनोरंजनही करतील आणि एक चांगला विचारही देतील तुम्ही दोघंही आलात आणि खूप छान गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल न्यूज एटीन लोकमतच्या वतीनं खूप खूप धन्यवाद धन्यवाद